का उभा राहतो या कारणावरून एक अवर दिवसा ढवळ्या प्राणघातक हल्ला आमच्या विरुद्ध निवडणुकीत का उभा राहतो या कारणावरून लोणखेडा येथील ग्रामपंचायतीत गणेश रघुनाथ पाटील यांच्यावर दिवसा ढवळ्या प्राणघातक हल्ला झाला आहे. शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका दरम्यान गट गणात उमेदवारी आपली तयारी करत असताना लोणखेडा येथील निवडणुकीत आमच्या विरुद्ध का उभा राहतो या कारणावरून गणेश रघुनाथ पाटील वय 35 वर्ष याच्यावर प्राणघातक हल्ला चढवत जखमी केल्याची घटना सकाळी लोणखेडा ग्रामपंचायत घडली. यात गणेश रघुनाथ पाटील यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवणाऱ्या संशयित दीपक पुरुषोत्तम पाटील, अशोक तिला पाटील, दिनेश कोळी, नंदलाल रोहिदास पाटील, सुनील रंगदास, दिनकर नाईकोरे, ग्रामसेवक यांच्या विरुद्ध शहादा पोलीस स्टेशनला 532/2019 भादवी कलम 324/143/147/149/504/506 प्रमाणे शहादा पोलिसांनी या 7 लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक किसन पाटील यांनी भेट देत पाहणी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघे करीत आहेत. प्राथमिक उपचारानंतर गंभीर गणेश पाटील यास पुढील उपचारासाठी नंदुरबार येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रतिनिधी नितीन सावळे, एबीपी माझा, शहादा. मी गणेश रघुनाथ पाटील, राहणार लोणखेडा, वैदासनगर. मी आज लोणखेडा ग्रामपंचायत सकाळी 10:30 जिल्हा परिषद लोणखेडा गटासाठी माझ्या मिसेसचा फॉर्म भरला. त्याच्यासाठी मला ग्रामपंचायतचे काही नाअरकत दाखले पाहिजे होते. ते घेण्यासाठी मी दीपक मोहिते या संबंधित क्लर्काकडे मी तिथं एक अर्ज केला. त्या अर्जाच्या अनुषंगाने त्या दीपक मोहितेने मला ज्या सर्व प्रकारच्या एनओसी ज्या आहेत ग्रामपंचायतीच्या त्या दिल्यात. दिल्यानंतर तो दीपक मोहिते बोलला की बुवा ग्रामसेवक आप आता येताचे. मी त्यांना माझ्या मोबाईलवरून जे 10:30 त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला की आप तुम्हाला यायला किती वेळ लागेल. तर ते बोलले की मी 1/2 तास येतो म्हणे. असं मी तिथं ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बसून राहिलो. मी बसल्यानंतर जे मी सकाळी 10:00 त्या कार्यालयात गेलो होतो माझ्या मिसेसचे एनओसी घेण्यासाठी. तर तिथं संबंधित 11:00 दरम्यान जे ग्रामसेवक आप आले त्यांनी त्या एनओसीवर साईन वगैरे केल्या आणि त्या दीपक मोहिते थ्रू मला दिल्या. मी त्या एनओसी घेऊन ग्रामपंचायत कार्यालयातून बाहेर निघत होतो. परत त्या ग्रामसेवक आपांनी आणि त्याच्यासोबत कोणीतरी सरकारला आलेला होता कोणी देवरे करून. तर यांनी इशारा केला. नंतर त्या क्लर्कने जे त्या परत मला आवाज दिला आणि मला मध्ये बोलवलं. ते बोलवल्यानंतर म्हटलं काय रे बाबा काय आलं. तर ते म्हणे थोडं 10-15 मिनटं बसा म्हणे इथं म्हणे तुम्ही म्हणे. ते एनओसी ग्रामसेवक आपांनी परत मागितल्या. तर त्या घेतल्या. मी तिथं बसून राहिलो. तेवढ्यामध्ये 10 मिनटं झाले, 15 मिनटं झाले. मी त्याला परत विचारणा केली दीपक मोहितेला की कार बाबा किती वेळ लागेल. तर तो म्हणे बस काही नाही भाऊ म्हणे. तर त्याने मला एक आगळा वेगळा प्रकारचा इशारा केला. तर त्याने मला सांगितलं की फोन वगैरे जे मला काही कळालं नाही कोणाला फोन केला त्याने काय केलं असं. मी तिथं ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर तिथंच बसलेलो होतो मी ग्रामपंचायतीमध्ये. तेवढ्यामध्ये मागून एक गाडी आली. त्या गाडीमध्ये जो आहे दीपक पुरुषोत्तम पाटील, अशोक टिला पाटील, दत्तू मंगळू पाटील, नंदलाल रोहिदास पाटील, सुनील रंगदास, पुण्यनगरीचा जो पत्रकार आहे दीपक, दिनेश कोळी आणि ग्रामपंचायती तिथं तिघी शिपाई, दीपक मोहिते ग्रामसेवक आणि तो सर्कल काय आला होता त्याचं नाव देवरे. आणि त्याच्या व्यतिरिक्त तिथं एक मंगेश बर्डे करून आझादनगरमधला एक पोरता होता आणि 2-3 नागरिक होते. त्याच्यातले जे अशोक तिला पाटील, दीपक पुरुषोत्तम, नंदलाल रोहिदास, दत्तू मंगळू, तो सुनील अप्पा आणि पुण्यरेखच्या दिनेश कोळी हे सर्व त्या गाडीतनं उतरल्यावर आल्यानंतर संबंधित सुनील अप्पा रंगदास आणि अशोक तिला यांनी बाहेरचा दरवाजा बंद केला आणि बाकीचे दरवाजे हे ग्रामसेवक वगैरे आणि बाकीच्या लोकांनी बंद केले. तिथं 2-3 नागरिक होते पण त्यांनी बी काही हे केलं नाही. मी परत त्याला विचारणा केली की का रे बाबा काय झालं, तुम्ही एनओसी मला केव्हा भेटतील. तर त्याने मला मागे इशारा केला असं मागे पा. मी संबंधित मागे वळून पाहिलं तर तिकडनं दीपक पुरुषोत्तम आला. दीपक पुरुषोत्तम आला तर सगळ्यात पहिले त्याने माझी गच्ची पकडली. मी उठून उभा राहिलो. मी त्याला बोललो की म्हटलं का काय आलं म्हटलं. तर तू के माती जेलो के मारा गाम मे तू के आमार अपोजिट फॉर्म लागेस के. त्याला म्हटलं लोकतंत्र आहे, लोकतंत्रामध्ये कोणीही फॉर्म टाकू शकतो, इथं काही लोकशाही थोडी म्हटलं.
तर तिथून तिकडच्या सैन्य शक्तीला बोललं की बापू तर मी पहिलेच करत होतो की आय मादर चोत जे गाम मी माती रोखे हा इने के तो मी इनु गा घेर शिलगायला लाखो के मार लाखो के सलाने के इने के तर त्याने दीपक पुरुषोत्तम ने परत माझ्या कॉलरवर हात टाकला. मी त्या हाताला असा झटका दिला. तिकडनं जे अशोकतिलाने जे मला त्याच्या हातात धारधार शस्त्र होतं ते शस्त्र त्याने माझ्या लक्ष नसताना त्याने मला मारलं. ते मारल्यानंतर जे इकडनं परत दीपक पुरुषोत्तमने माझा गळा पकडला. दीपक पुरुषोत्तमने अशोकतिलाने आणि कमीत कमी 10 ते 15 माझ्या मीठपर्यंत माझ्या गळा दाबून ठेवला. म्हणजे या लोकांना नेमकं काय मला माराय जीवेठार मारायचं होतं का. मी त्यांना म्हटलं परत एकवेळा बोललो बापू तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या माणसाला या गोष्टी शोभत नाही. म्हटलं माधर चोत की आम्हाला अपोजिट तू फॉर्मला किसके लिहून खेळा मी के. म्हटलं त्याच्यात काय आलं लोकशाही चालू येईन. म्हटलं फॉर्म टाकायचं काय आलं. म्हटलं त्याच्यावर म्हटलं तर त्यांनी मला जे तिकडनं ते पुरुषोत्तमने लोकांच्या रॉड उचलला. त्यांनी उचलल्यानंतर जेव्हा मला पायावर मारलं त्या पायावर मारल्यानंतर जे माझ्या पायाचे जे पूर्ण हे झालं ते झाल्यानंतर त्यांनी माझ्या गळा दाबला. इथं बाकीचे 2-3 लोक जे आवरण्याचं काम करत होते मला सांगतात तिकडे दरवाजा लावून घेतला. त्यांनी दरवाजा लावल्यानंतर मी त्या अशोकतिला परत मला जे पोटावर छातीवर बुक्यावर लोकांच्या रोहांनी मारायची सुरुवात केली त्याने. तर त्याला एवढी माझ्याशी काय वैयक्तिक दुश्मनी दोघी भाऊंना मला तेच कळत नाही. मी सर्वसाधारण शेतकरी माणूस आहे आणि लोकतंत्रामध्ये जर जिल्हा परिषदला जिल्हाधिकारीमध्ये दाबून उभं राहायला प्रत्येकाला अधिकार आहे उभं राहायचा. मी साधा ग्रामपंचायतच्या NOC मला जर ग्रामसेवकने त्याच वेळेस देऊन टाकल्या त्या मी त्या घेऊन बाहेर झालो असतो. त्या ग्रामसेवकने परस्पर फोन केला नसताना त्या ग्रामपंचायतील कार्यालयातील कोणी एखादा कारकुंड फोन केला नसता दीपक पुरुषोत्तम तिथं आला नसता आणि या घटना झाल्या नसता. म्हणजे काय पर लावून दिलं लोकतंत्रामध्ये. उद्या उठून माझ्या भविष्यात जर माझ्या कुटुंबाचं काही बरं वाईट झालं त्याला दीपक पुरुषोत्तम अशोक तिला आणि संबंधित यांचे जे काही जेवढे बी मातब्बर असतील हे लोक जबाबदार राहतील.